Bateu o Sivena. Yes. आवाज तो सुन रहा है ना? यस आवाज दे दस थम्स अप दे पड़ते हैं फास्ट ना चला आवाज दे दस थम्स अप दे पड़ते हैं फास्ट ओके चला लसावी मसावी बघतोय आपण ओके लसावी मसावी है ना लसावी मसावी हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे ओके सगळ्यांनी लक्ष द्या ज्यांना येत असेल त्यांना उलट चांगले ज्यांना नसेल त्यांना पण लक्ष द्यायचं आहे ना आपल्याला त्यात व्हरायटी बघायची वेगवेगळ्या ओके कॉइन्सचं दशांश अपूर्णांक व्यवहार या पूर्णांक लसावी कसं काढायचं ओके सगळे याच्यावर तुम्ही दोन दोन प्रॉब्लेम घेणार दोन ते तीन तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर अनअकॅडमीवरती आपलं स्पेशल क्लास झालेला आहे लसावी मसावीचा तो तुम्ही बघू शकता ओके चालेल तर बघा ओके वेलकम मनीषा आपण सगळ्यात पहिले लसावी काढूया ओके लसावी ओके लसावी ओके चला वेलकम चेतना अवराळे पवन प्राची वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे थोडंसं बघा लसावी बघतो आपण लसावी म्हणजे काय लघुत्तम साधारण विभाज्य ओके हे माहिती आपल्याला आहे ना वेलकम अवराळे गुड मॉर्निंग नमस्ते पवन ना सगळ्यांचं अनअकॅडमीवरती स्वागत आहे सकाळी कोण नव्हते क्लासला रे सकाळी जे नव्हते सकाळचा क्लास बघा बरं एकदम भारी क्लास शिकवलेला आपण आज पार्टनरशिप घेतलेलं सकाळी आहे ना 9 ते 10 एकदम भारी शिकवलेलं आहे त्यामुळे शॉर्ट ट्रिक आणि जे MPSCमध्ये प्रश्न विचारले किंवा विचारलं जाऊ शकतात ते पण घेतलेले आहे ना उद्या थोडं लेवल आपले हार्ड असतं उद्या 9 वाजता ओके आता 9 ते 10 आपण क्लास अटेंड कराय सगळ्यांनी जे नवीन असेल त्यांनी पेज फॉलो करा ओके संतोष कानाडचे वरती सर्च करायचं आणि पेज फॉलो करा चला एक प्रॉब्लेम तर तुम्ही तुम्हाला 12 है ना 12 18 आणि 21 चा लसावी काढा ओके याचा लसावी काढायचा तुम्हाला ओके लसावी काढा लसावी काढायचं आपल्याला लेकिन लसावी काढायचं म्हणजे बाकी एक आणायची ओके थोडंसं 1 मिनटं प्रॉब्लेम आहे थोडं एक कॉल घेतो मी ओके एक कॉल घेतो मी ओके करा एकदा 1 मिनटात करतो मी ओके
सॉरी ओके आंसर किती आलं चला सांगा पटकन फास्ट आंसर किती आलं मयूर वाटर वेलकम अश्विन नागपूर हां थोडंसं प्रॉब्लेम होता की कॉल आला होता अर्जंट ओके चला बघा आन्सर कोणाकोणा झालं रे आन्सर सगळ्यांचं झालं का सगळ्यांचं झालं का वेलकम या सगळ्यांचं झालं का चला कसं सॉल्व करायचं झालं आता बघा 12 18 आणि 21 चा लसावी काढायचा आपल्याला लसावी काढायचा आपल्याला काय काढायचं आहे लसावी चला 12 ओके 18 आहे ना आणि 21 चला काय करायचं लसावीमध्ये काय करायचं लक्ष द्या थोडंसं लक्ष द्या लसावीमध्ये काय करायचं माहिती मित्रांनो लसावीमध्ये काय करायचं माहिती का लसावीमध्ये काय करावं लागेल तुम्हाला माहिती का लसावीमध्ये तुम्हाला हे करावं लागेल की जोपर्यंत बाकी एक येत नाही तोपर्यंत भाग देत राहायचा ओके स्टार्टिंग कुठून करायची दोन बसून स्टार्टिंग कुठून करायची तुम्हाला दोन बसून स्टार्ट करायचं ओके चला दोनने भाग जातो बघायचं पहिले कोणत्या एका संख्येला दोनने भाग जात असेल तर दोनने द्या है ना लसावीमध्ये आपण काय एका संख्येला जरी भाग जात असेल दोनने तर दोनने भाग देतो है ना हे लक्ष ठेवायचं आपल्याला ओके आणि मसावीमध्ये वेगळे मसावीमध्ये तिन्ही पण संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे ओके बघा पहिले लसावी बघूया आपण चला दोनने भाग जातो येतो म्हणून काय केलं मी दोनने 12 भागलं की त्याला बेस एका 12 है ना बेनम 18 ओके चला 21 भाग जातो का दोनने नाही जात नाही तर काय काय मुलं काय करतात 10.5 असं नाही करायचं पूर्ण भाग गेला पाहिजे ओके पूर्ण भाग जातो का नाही जात म्हणून मी 21 जसे असतंच लिहिले ओके काही अडचण आहे का नाही बघा नेक्स्ट बघा चला दोनने कुठं भाग जातो अजून एका ठिकाणी जातोय म्हणून मी पुन्हा दोन घेणार है ना 32 6 ओके 32 6 है ना 9 भाग जात नाही म्हणून 9 जसे असतं तसे 21 पण जात नाही म्हणून 21 पण जसे असतं पाठ आपण आहिले बघा 21 पण जसे अस तसे चला आता दोनने कुठंच भाग जात नाही आता कोणती संख्या घ्यायची 3 चला 3ने भागा बरं 3ने सगळ्यांना जातो 3ला पण 3 1 3 3 3 9 आणि 3 7 21 बरोबर आहे का पुन्हा काय घ्यायची 3 ओके काय घ्यायची नंतर 3 आहे ना काय रे चला इथं कंटिन्यू करतो मी चला काय लिहितो 1 3 7 आलेलं आहे बघा 1 3 आणि 7 चला 3 घेतले मी पुन्हा ओके 1ला 1 जसे तसं लिहायचे 3 1 3 आणि 7ला भाग जात नाही 7 जसे असं तसे ओके नंतर आता किती उरले 7 चला 7ने द्या 7 मूळ संख्या आहे चला बघा हे समोरचं जे आलेलं आहे समोरच्याचं गुणाकार करा बघा बेदुनी 4 है ना 4 3 12 बरोबर आहे का लक्ष द्या 4 3 12 12 3 36 आणि 36 3 किती रे 108 108 × 7 किती होतं सांगा मला 108 × 7 किती होतात 700 किती 56 का ओके 756 यस 756 का यस किती होतात पटकन फास्ट पटकन फास्ट सांगा पटकन फास्ट सांगा बघा पुन्हा एकदा घ्यायचं का पुन्हा एकदा याच्यात घ्यायचं का 12 18 21 आहे ना प्रॉब्लेम काय आपलं लक्ष द्या थोडंसं लक्ष द्या बरं लक्ष द्या 12 चला 18 आणि 21 याचा लसावी काढायचा आपल्याला बरोबर आहे का ओके याचा काय काढायचं आपल्याला लसावी काढायचं बरोबर आहे का इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला चला चला काय करायचं दोनने मल्टिप्लाय दोनने भागायचं चला दोनने मी याला भागलं किती आलं बेस एक 12 बरोबर आहे का बेनम 18 बरोबर आहे आणि किती आलं इथं 21 भाग जातो दोन्ही नाही म्हणून मी 21 जसे तसे घेतले इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला नाही प्रॉब्लेम ओके चला दोनने पुन्हा 6ला भाग जातो म्हणून मी इथं 2 घेतले बरोबर आहे का चला 2 3 6 बरोबर आहे का 2 3 6 9ला भाग जात नाही 9 जसे असं तसे ओके 21ला पण भाग जात नाही दोनने म्हणून 21 पण जसे अस तसे चला आता दोनने कुठं भाग जातो की तर नाही जात तर 3ने जातो म्हणून मी 3 घेतले तर बघा बघा 3 1 3 ओके 3 3 9 बरोबर आहे 3 3 9 आणि 3 7 21 3 7 काय रे 21 बरोबर आहे का चला आता काय आलं इथं फक्त 3 आले काय आलं इथं 3 चला 3ने पुन्हा 3ला भाग जातो म्हणून 1 जसे असतं 3 1 3 आणि 7 जसे अस तसे पुन्हा काय रे 7 लास्ट काय असेल 7 ओके चला 7 1 7 है ना 1 जसे असतं बाकी जी आलेली ती आणि 7 1 7 बघा 7 3 21 है ना 21 3 किती रे 63 बरोबर 63 2 किती रे 126 आणि 126 दोन्ही 252 252 आन्सर ओके थोडं मी 3 डबल घेतले होते ते चुकून झालं होतं ना ते खाली कोपऱ्यामध्ये घेतल्यामुळे ते काय झालं तर चुकून ओके 256 आन्सर असेल ओके गॉट इट समजलं असेल सगळ्यांना समजलं समजलं का
यस समझ लसेल 256। ओके समजला का आपणाला काही डाऊट लसाई मध्ये काही डाऊट का? ओके समजला असेल। चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण। नेक्स्ट प्रॉब्लेम असा घेऊया, लसावीच काढायचा आपल्याला। ओके लसावी काढायचा आहे ना, जादा वाट आहे पण बघा। नेक्स्ट प्रॉब्लेम असा घेऊया, वेलकम स्नेहल सौरभ। बघा आपण घेतलं 18, 18, 22 आणि 25। चला लसावी काढा, लसावी काढा, चला लसावी काढा, लसावी काढा, है ना, लसावी लगेच यायला पाहिजे। चला स्टार्टिंग कुठून करायची? दोन बसून स्टार्टिंग कुठून करायची? ते दोन बसून। ओके चला 18 घ्यायची इथं, बरोबर का? इथं काय घ्यायचे 22, इथं काय घ्यायचे 25, है ना, 18, 22 आणि 25। ओके चला काय आता सांगा पटकन, फास्ट पटकन, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी 18, 22, 25। चला दोनने स्टार्टिंग करायची। चला किती सांगा बरं, बघा कुठून स्टार्ट करायचं आहे? 2, 37, 12 वेलकम विशाल, काय आलं तुमचं? 89, 49, 50। बाकीच्यांचं काय बरं कमी आलं? बाकीचं वेगळं, गौरी देशमुख 29, 49, 25। चला बरं बघा, मला सॉल्व करावं लागेल, बघा बरं। चला दोनने स्टार्ट करायचं, बेनम किती रे? 18, हा ना, बेनम 18। ओके हा ना, बेनम 18। बघा नंतर 2, 11 किती येतं? 11। ओके 2 ने 22 लागला, 11 आले, 25 लागतो, तो 2 ने नाही जात म्हणून 25 जशास तसे। ओके 25 जशास तसे, बरोबर आहे का? चला नेक्स्ट बघा बरं, आता नेक्स्ट बघा, लक्ष द्या, लक्ष द्या, जोडू शकतो, नेक्स्ट बघा, यस लक्ष द्या, बघा आता इथं काय आले 9, इथं काय आले 11, इथं काय आले 25। मला सांगा बरं, इथं 9, 11, 25 आले, 2 ने मागे जातो का? आता कुठं रे नाही जात, मग 3 ने मागे जातो बघायचं, कोणत्या तरी एका संख्येला 3 ने मागे जात असेल तर 3 घ्या, 3 ने जातो कुठं? यस 3 ने 9 ला जातो, म्हणून मी 3 घेतले, 3 3 9, ठीक आहे, 3 3 काय रे 9, बरोबर आहे का? 11 जशास तसे आणि 25 पण जशास तसे, बरोबर आहे का? है ना, त्यानंतर बघा पुन्हा 3 ने जातो, म्हणून मी 3 घेतले, यस, हां 3 1 3, 11 जशास तसे, 25 पण जशास तसे। आता डायरेक्ट 5 ने कुठं जातो का? इथंच एकाच ठिकाणी जातो, है ना, म्हणजे 5 5 25, है ना, 11 डायरेक्ट घ्या, 11 मूळ संख्या आहे, बरोबर आहे का? 1 1 25, आणि डायरेक्ट 25 कुठं व्हायचं? तिथून घ्यायची आणि डायरेक्ट इथं ठेवायची। चला काय आलं, 25 1 25, चला 25 गुणाकार करा, 32 6 7 3 18, 18 × 11 किती येतं सांगा? 18 × 11, 18 × 11, पटकन फास्ट, चला करा बरं, यस अनुराधा दीक्षित, आणि किती रे? 18 × 11, एकूण 50 50 का? 18 × 11 किती होते रे? 198, बरोबर का? 198 × 25 करा, किती येतं? 49 50, म्हणजे 4950 हा असेल तुमचा लसावी, हा काय असेल तुमचा लसावी, समजलं का? हा असेल तुमचा लसावी। ओके लसावीमध्ये काय अडचण? समजलं का? दोन प्रॉब्लेम समजले का? पूर्णांक संख्येचा लसावी काढा आपण, है ना, दशांश अपूर्णांक संख्येचा लसावी कसं काढायचं ते आपण बघणार आहे। ओके हे समजलं असेल तुम्हाला, हा जर समजलं तो पुढचं समजेल, समजलं असेल थम्सअप देत चला पटकन, फास्ट पटकन द्या, ओके फास्ट एकदम।
चला 100+ थम्सअप झाले पाहिजे, 100+ 99+ ओके सगळ्यांनी हजर राहत. बघा कोण कोण सकाळी कोण कोण नव्हतं क्लासला, आपल्या 9 ते 10 सकाळी क्लास असतो आपला सीसॅटचा, माहिती की नाही तुम्हाला हां. सकाळी 9 ते 10 पार्टनरशिप लोक क्लासेस चालू आपला पार्टनरशिपमध्ये, पार्टनरशिप चालू क्लासमध्ये ओके. यस बाकीच्यांनी घाबरून दिलं दिलं थम्सअप, बाकीच्यांनी पण देत चला पटकन सगळ्यांनी देत चला ओके. अश्विनी देशमुख, अश्विनी देशमुख स्वागत आहे बघा. रिपीट करता का रितेश शहाणे ओके, रिपीट करू आपण. चला रिपीटची क्वेश्चन पैसे आलेली, चला काय हरकत नाही, रिपीट करायचं का बरं रिपीट. बघा काही ना काही म्हणतात की रिपीट करा सर, काही ना नसेल समजलं काय हरकत नाही सर. न्यू एम अमृता घोरपडे ओके थँक न्यू आहे का, वेलकम, तुमचं स्वागत आहे अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती. बघा पेज फॉलो केलं तुम्ही सगळ्यांनी, संतोष कानाडजी ओके है ना, संतोष कानाडजी अनअकॅडमीवरती जायचं आणि संतोष कानाडजीवरती क्लिक करायचं ओके. पेज फॉलो करा सगळ्यांनी, बघा पेज फॉलो करा, जे नवीन विद्यार्थी त्यांनी तोपर्यंत पेज फॉलो करा है ना. मी हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा सांगतो, कारण की एक विद्यार्थी आपले त्यांना नाही समजला कसं असतं आपलं, म्हणजे एकाला जर नाही समजलं तरी मी समजू सांगतो, कारण की असं सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं ओके है ना. बघा बाकीच्यांना पण नसेल समजला त्यांनी लक्ष द्या, बघा लक्ष द्या, बाकीच्यांनी पण नसेल जर नसेल समजलं त्यांनी पण लक्ष द्या. ऋषभ, कौस्तुभ, अरविंद ओके, गौरव है ना, गौरव 2555 नाहीत बेटा. ओके बघा बघा लक्ष द्या रे, बघा 18 आणि 18 22 25 आणि 18 22 आणि 25 याचाला सगळं करायचं आपल्या, बरोबर आहे का. सगळ्यांनी लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या ओके. चला 18 आणि 22 आणि 25 स्टार्टिंग कुठून करतो आपण, दोन बसून है ना, दोन्ही संख्येने बघतो आपण सगळ्यात पहिले, बरोबर आहे का, दोन्ही बघतो आपण है ना. चला दोन्ही स्टार्ट करा, दोन्ही कोणत्याही एका संख्येला भागायचं असेल दोन्ही दोन घ्या. चला दोन घेतले मी, तर बघा दोन्ही 18 भागलं किती आलं, 18 ओके. 22 भागल्यानंतर किती, 2 11 25 भागलं तर दोन्ही नाही जात, म्हणून जसेच तसं ठेवा है ना, 25 जसेच तसं ठेवले मी ओके, बरोबर आहे का. त्यानंतर लक्ष द्या, एकदम लक्ष द्या व्यवस्थित बघा. चला 9 11 आणि 25 कोणत्या संख्येने भाग जातो का, आता दोन्ही भाग जातो का नाही जात, 3 जातो का जातो, म्हणून मी 3 घेतलेत ओके. 3 3 काय रे 9, बरोबर आहे का. 11 जसेच तसे आणि 25 पण जशाच तसे ओके. त्यानंतर लक्ष द्या, लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या, बघा इथं बघा, इथं 3 पुन्हा भाग जातो म्हणून मी 3 घेतले ओके. हा ना, 3 कोणत्या एका संख्येला भाग जातो 3 घ्या, 3 1 3 11 जशाच तसे भाग जात नाही म्हणून 25 पण जशाच तसे ठेवले मी. चला 11 डायरेक्ट 11 भाग जातो म्हणून मी 11 घेते डायरेक्ट, इथं 1 1 11 1 11 25 जशाच तसे, आणि 25 पण डायरेक्ट 25 द्यायचा, कारण की इथं काही भाग जाणार कोणत्या संख्या एक उरलेला नाही जात है ना, मग 5 5 घेत बसल्यापेक्षा काय करायचं, 25 डायरेक्ट घ्यायचे ओके. 1 1 1 या समोरच्याचा गुणाकार करायचा, या समोरच्याचा गुणाकार जो येईल तो असेल तुमचा लसा, समजलं का. याचा गुणाकार येतो 49 50 है ना, 4950 ओके. समजलं असेल सगळ्यांना, समजलं का. चालेल समजलं का, लसावी समजलं, लसावी कसं काढायचं, तर लसावी कसं काढायचं समजलं का. हो सर ओके. हां चला पुन्हा एकदा एक प्रॉब्लेम जो छोटासा छोटा देतो एकदम छोटा, 12 14 आणि 15 लसावी काढा, 12 14 आणि 15 पटकन काढा बरं, फास्ट एकदम फास्ट.
12 14 आणि 15 लसोई पडा पटकन फास्ट. वेलकम ज्योत्सना, वैभव, पंकज, सगळ्यांचं स्वागत आहे अनअकॅडमीमध्ये. हां नमस्कार प्रतीक कुलकर्णी. हां थँक यू सचिन कौस्तु. ओके काढा बरं, एक शॉर्टचा प्रॉब्लेम दिलेला आहे, प्रॅक्टिससाठी दिलेला आहे, है ना. आपल्याला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, पटकन फास्ट सोडवा, है ना. आपल्याला पुढचे पण टाईप बघायचे, पटकन फास्ट, एकदम फास्ट. सगळ्यांचे असं लागलं पाहिजे. राठोड, चला सचिन पाटील. ओके इथं आलं 420, कोणाला 360 आलेले, कोणाला 420 आलेले, असं नाही करू. क्लिअर आवाज नाही येत, क्लिअर नाही येत, क्लिअर नाही आवाज, आवाज क्लिअरच आहे. ओके रिफ्रेश करा तुमचं पेज, रिफ्रेश व्यवस्थित करा. कौस्तुभ व्यवस्थित करा बेटा. वृषाली, निकित, राधा शिंदे, वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. बघा जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी काय करायचं माहिती का, लक्ष द्या. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पेज फॉलो केलं, करा माझं संतोष कानाडजी, है ना, अनअकॅडमीवरती जायचं तुमच्या आणि पेज फॉलो करा. ओके जे नवीन विद्यार्थी यूट्यूबला, ए सी पी, ऋषभ शुक्ला, वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. जावेद मंसुरी, अरविंद शिंदे, बघा जे अन यूट्यूबला जॉईन झालेले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांनी लाईक करा, है ना, क्लास आपला. ओके देवेंद्र राऊत, 420, बघा आता काय करायचं सांगा बरं. सगळ्यात पहिले सांगा कुठं कोणत्या संख्येने भागायचं, सगळ्यात पहिले सांगा बरं कोणत्या संख्येने भागायचं. स्टार्ट करून करायचं आपल्याला दोन बसून स्टार्ट करायचं, का बरं रे, कारण की 12 आणि 14 दोनने भाग जातो का, यस जातो. डायरेक्ट 3 आणि 4 ना घेऊ, कारण 3 आणि 4 घेतले तुम्हाला काय करावं लागेल, वापस पुन्हा दोनकडेच यावं लागणार आहे की, त्याच्यापेक्षा 2 घ्या स्टार्टिंगपासून, आहे ना. हे की राजश्री, बरोबर आहे. चला 2 ने 12 भागलं किती आलं रे, 2 × 12, है ना. 14 भागल्यानंतर किती आलं, 2 × 7 = 14. 15 भाग जातो का, नाही जात, म्हणून 15 जशी असत तशी. हां इथपर्यंत काही अडचणी कोणाला, इथपर्यंत काही अडचण, इथपर्यंत काही अडचणी का, नो अडचण. ओके नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट, हां नेक्स्ट बघा. आता 2 ने पुन्हा भाग जातो कुठं, यस 6 जातो 2 ने भाग. चला 2 घेतले मी पुन्हा, 2 × 6, है ना, 2 × 6 बरोबर आहे का. चला 7 भाग जातो, 2 ने जात, म्हणून 7 जशास तशी. 15 भाग जातो का, नाही जात, म्हणून 15 पण जशास तसे, बरोबर आहे का. चला आता 2 ने कुठं भाग जातो, इथं 2 ने कुठं भाग जातो का, नाही जात. 2 ने कुठं भाग जातो का, इथं नाही जात, बरोबर आहे का. चला मग काय करायचं, लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. 2 ने कुठं भाग जातो की नाही जात, 3 ने जातो बघा बरं आता, यस 3 ने जातो, म्हणून 3 घ्या. 3 ने जातो म्हणून 3 घ्या, कोणत्या एका संख्येला जात असेल तरी ती संख्या घ्यायची 3. ओके 3 ने 3 ला गेला, 3 × 1 = 3. 7 ला जात नाही, म्हणून 7 जशी असत तशी. 15 ला जातो, 3 ने, यस 3 × 5 = 15, आहे ना, 3 × 5 = 15. ओके नेक्स्ट बघा, इथपर्यंत समजलं असेल, इथपर्यंत समजलं सगळ्यांना, यस ओके इथपर्यंत समजलं सगळ्यांना. हां नेक्स्ट बघा, आता काय घ्यायचं, 5 का बरं, कारण की आता 5 लाच भागतो, डायरेक्ट 5 ने. ओके हां 5 घेतले मी, बघा 81 1, 87 7 आणि 81 1. ओके 5 × 1 = 5, शेवटी कोणते उरले, 7, म्हणून 7 × 1, हां 81 1, 7 × 1 = 7 आणि 81 1. चला 7 × 5 = 35, है ना, समोरच्याचा गुणाकार करा, 7 × 5 = 35, है ना. 35 × 3 काय रे, 105, 105 × 2 = 210 आणि 210 × 2 किती, 420. हे काय असेल तुमचा लसावी, हा काय असेल तुमचा लसावी, समजलं असेल आता, हा असेल तुमचा LCM लसावी. समजलं का, समजलं असेल एकदम थम्सअप पटकन फास्ट. ओके समजलं असेल, हां चला. ओके चला आपण आता मसावी काढू. ओके आता सध्या मुसावी काढू, पूर्णांक संख्येचा मसावी काढू आपण आता. चला बरं आता बघा बरं, मला सांगा तुम्ही आता 12 12 15 आणि 18 चा मसावी, मसावी मसावी म्हटलं मी, लसावी नाही, मसावी किती, मसावी सांगा आता, मसावी सांगा, मसावी चला मसावी सांगा, 12 15 18 मसावी. चला 12 15 18 12 15 18. ओके रेशमा गौरी, ओके बघा 12 15 18 या 3 संख्या आलेल्या, बरोबर आहे का. आपण लसाईमध्ये काय करत होतो, लक्ष द्या विशाल, हां लक्ष द्या, आपण लसाईमध्ये काय करत होतो की कोणत्या एका संख्येला 2 ने भागत असेल तर आपण 2 घेत होतो, बरोबर आहे का, किंवा 3 घेत होतो किंवा 4 घेत होतो, बरोबर आहे का.
पण इथं असं नाही, मसावीमध्ये काय रे, तिन्ही पण संख्येला एका संख्येने भाग केला पाहिजे, तिन्ही पण संख्येला एका संख्येने भाग केला पाहिजे. आता अशी संख्या कोणती की तिन्ही संख्येला एका संख्येने भाग देतो, बघा बरं, दोनने बघा बरं, दोनने फक्त 12 आणि 18 भाग देतो, म्हणून दोनच घ्यायचं का आपल्याला, नाही घ्यायची, दोनला फक्त दोन घ्यायचे का, मग दोनने 12 आणि 18 भाग देतो, 15 जातो का, नाही जात, म्हणून तिन्हीला पण दान करायचे, दोन घ्यायचे का, नाही घ्यायचे. चला तीन बघा बरं, आता तीन, तीनने 12 पण जातो, 15 पण जातो आणि 18 पण जातो, आहे ना, मग चला तीन घ्या, है ना, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, बरोबर आहे का. आता संख्या कोणत्या उरल्या, 4 5 6, बरोबर, 4 आणि 6 आला, 2 ने जातो, 3 ने जातो पुन्हा, नाही जात, म्हणून 2 घ्यायचे का, नाही घ्यायचे, 3 ने फक्त 6 ला जातो, बाकीच्यांना जातो का, नाही जात, म्हणून 3 घ्यायचे का, नाही घ्यायचे, कारण 3 ला पण एका संख्येने भाग केला पाहिजे, 4 ला 4 ने जातो, 5 ला पण 5 ने जातो आणि 6 ला पण 6 ने जातो, है ना, म्हणजे कोणत्या संख्येला 3 ला कोणत्या कॉमन संख्येने भाग जात नाही, म्हणजे उरलेली जी असेल तो असेल तुमचा मसावी, समजलं का, हे उरलेलं काय असेल तुमचा मसावी, समजलं का, हे काय असेल तुमचा मसावी, 3 काय असेल तुमचा मसावी, समजलं का सगळ्यांना, है ना, काय अडचण आहे, समजलं असेल सगळ्यांना, यस, मसावी किती असेल रे, 3, मसावी किती आला मग तुमचा, 3, ओके, समजलं असेल, थम्सअप पटकन फास्ट, थम्सअप, चला पटकन फास्ट, ओके, शंभर प्लस 99 प्लस, पटकन फास्ट, चला सगळ्यांनी द्या 99 प्लस, थम्सअप फास्ट, सगळ्यांनी द्या प्लीज, सगळ्यांनी द्या, ओके, सगळ्यांनी द्या प्लीज, सगळ्यांनी थम्सअप द्यायची, सगळ्या टोटल विद्यार्थ्यांनी थम्सअप द्यायचे आपल्याला, ओके, टोटल टोटल, आणि कमेंट पण करा, काही समजलं का, हा प्रॉब्लेम समजला असेल सगळ्यांना, यस, चला 150 थम्सअप झाला, 150 नॉट आउट, 150 पटकन फास्ट, ओके, है ना, फिनिश, यस यस, हां, नॉट आउट 151, ओके, चला पटकन फास्ट, है ना, चला, ओके, चला एक प्रॉब्लेम देऊ का अजून सोडवायला तुम्हाला, एक देऊ का प्रॉब्लेम, चला एक होमवर्कसाठी देतो, लगेच करा, लगेच करा, लगेच, कारण की आपल्याला लगेच लगेच दुसरा एकदम महत्त्वाचा महत्त्वाचा टाईप घ्यायचा आपल्याला, पटकन फास्ट झाला का, आता मसावी लसावी संपला तुम्हाला, आता दशांश अपूर्णांकच घेणे आपल्याला, व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक महत्त्वाचं सगळ्यात, बघा लक्ष द्या, पटकन फास्ट, बघा आता एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला सोडवायला, बघा बघा लक्ष द्या, 15 18, सॉरी हां, 30, चला मस्तावी काढा, मस्तावी, चला मसावी काढा पटकन पटकन फास्ट, 18 24 30 चा मसावी काढा, मसावी पटकन फास्ट, चला एक नंबर, है ना, 2 नंबरचं इथं बघा, 2 नंबर दुसरा प्रॉब्लेम देतो मसावीसाठी, हां, मसावीसाठी नेक्स्ट प्रॉब्लेम देतो इथं बघा, बघा रे, 21 23 हे 27, पटकन फास्ट मसावी, चला मसावी पटकन फास्ट, चला पहिल्याचं काय रे, 18 24 30चा मसावी आला 6, कसा आला 6 बघा बरं, लक्ष द्या बरं, 18 24 आणि 30 लक्ष द्या, 18 24 आणि 30 बघा, 18 24 आणि 30 लक्ष द्या, ओके, 18 24 आणि 30, चला 18 आणि 24 आणि 30 सगळ्या एकच स्थानिक आहे, संख्या आहे सम, चला 2 ने भाग देतो म्हणून मी 2 ने दिला पहिले, चला 2 9 18, है ना, इथं 12 24 ला भागल्यावर 30 ला भागला किती येतं, 15, चला आता 2 ने फक्त 12 ला भाग जातो, मग 12 2 घ्यायचे का, नाही घ्यायचे, है ना, मसावी काढतो आपण, चला 9 12 आणि 15 3 ने जातो म्हणून मी 3 घेतले, चला 3 3 9, 3 चौक 12 आणि 3 5 काय रे, 15, आता कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो, याला नाही जात, उरलेलं दे, या दोघांचा गुणाकार करा, हा असेल तुमचा लसा मसावी, 3 2 6 हा काय असेल तुमचा मसावी, समजलं का, यस, समजलं, यस, बघा आता 21 21 23 आणि 27चा मसावी, 21 23 आणि 27चा मसावी काढायचा आपल्याला, लक्ष द्या, 21 23 आणि 27चा मसावी, लक्ष द्या, 21 23 आणि 27चा मसावी, है ना, काय रे, 21 27ला 3 ने भाग जातो, 2 ने तर जातच नाही, कारण एकच स्थानिक आलेले विषम संख्या, है ना, 3 ने फक्त 21ला आणि 27ला जातो, बरोबर आहे का, 7 ने फक्त 21ला जातो आणि 23ला जातो का, नाही जात, 23ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, बघा जर कोणत्याही संख्येला भाग जात नसेल, है ना, मूळ संख्या ही 23 काय रे, मूळ संख्या, जर मूळ संख्या येईल असेल प्रॉब्लेममध्ये, है ना, मसावीमध्ये,
आणि कोणत्या संख्येने भाग जात नसेल, है ना? बघा लक्ष द्या, तर त्या संख्येला एकने भाग जातो, एक नाही, एकने किंवा त्या संख्येने, बरोबर आहे का? पण बाकीच्याला पण जाणे गरजेचे आहे. बघा मग एकने सगळ्यांना भाग जातो, म्हणून याचा मसावी काय असेल? एक. याचा मसावी काय असेल? तर एक. का बरं? कारण 23 ही मूळ संख्या आलेली आहे ना. 21 ला 27 ला 3 ने जातो, पण 23 ला जातो का? नाही जात. मग एकने काय करायला लागेल? एकने 21, 23 आणि 27 ला भाग जातो, म्हणून एक घेतले मी. ओके, 21 एक काय असेल तुमचा? मसावी. अशा वेळेस एक काय असेल तुमचा? मसावी. समजलं का? चला, समजलं असेल थांबचा पटकन फास्ट, समजलं असेल पटकन फास्ट एकदम. ओके चला पटकन फास्ट थम्सअप. चला रे थम्सअप. एक सैराज पारकर. हां पारक पारकर असं नाही बेटा, लक्ष. ओके चला चला, आता आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, लक्ष द्या, आता थोडंसं लक्ष द्या. एकदम एकदम गार शांततेत बघा, आता एकदम बारीक बघा. 1.2 0.02 आणि 4 चाल असावी काढा. चाल असावी बघा, लक्ष द्या, चाल असावी. या टाईपचे प्रॉब्लेम असतात, आहे की नाही पेपरमध्ये? आता दशांश अपूर्णांक म्हणून आलेले, लक्ष द्या मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या. बघा मी पहिला प्रॉब्लेम मी समजून सांगतो, नंतर तुम्हाला एक देतो मी. लक्ष द्या, 1.2 0.02 आणि 4 बरोबर आहे का? बघा काय येतं, काय लक्ष द्या इथं काय? 1.2 0.02 आणि 4 बरोबर आहे का? यस. बघा आता पॉईंटमध्ये आलेलं आहे. सगळ्यात मोठा दशांश अपूर्णांक कोणता आहे? सगळ्यात मोठा दशांश अपूर्णांक बघायचा कोणता आहे रे? 0.02 0.02 यस. सगळ्यात मोठा दशांश अपूर्णांक कोणता आहे? 0.02. ओके सचिन, सगळ्यांनी सांगा. ओके सगळ्यांनी सांगा रे. वेलकम विजय राहुल. बघा 0.02 हा सगळ्यात मोठा दशांश अपूर्णांक आहे. सगळ्यात मोठा कोणता रे? पॉईंट नंतर सगळ्यात जास्त संख्या कुठं आलं आहे? 0.02 आलेलं, बरोबर आहे का? 1.2 एकच आहे आणि 4 तर पूर्णांक आहे. चला मग या 0.02 मला पूर्णांकात आणायचं आहे, तर किती गुणा लागेल याला? किती गुणा लागेल म्हणजे पूर्णांक देईल? या 0.02 मला 2 आणायचं आहे, 2 करायचं आहे. काय करायचं मला? 2. तर किती गुणा लागेल याला? 100 ने. किती गुणा लागेल याला? 100 ने. का बरं रे? कारण पॉईंट नंतर किती संख्या आहे? 2. म्हणजे 1 वर किती शून्य? 2 0. 1 वर 2 0 दिले म्हणजे 100 गुणलं तर किती येईल? 2. तर बाकीच्याला पण 2 100 नेच गुणा. बाकीच्याला पण किती गुणा? 100 नेच गुणायचं आहे ना. ज्या मोठ्या दशांश अपूर्णांकाला ज्या संख्येने गुणा लागलं, 100, 1000, 10000, तर बाकीच्याला पण तेवढ्यानेच गुणायचं, है ना? असं नाही की 10 ने किंवा 15 ना 100 ने गुणलं तरी चालेल, असं नाही करायचं, है ना? आता तू म्हणसाल सर याला 10 ने गुणलं तर 12 होत आहे, तसं नाही करायचं. सगळ्यात मोठं दशांश अपूर्णांकाला 100 ने गुणलं तुम्ही, तर बाकीच्याला पण 100 नेच गुणायचं. चला 1.2 ला 100 ने गुणलं, किती आले रे पटकन? 120. आणि 4 ला 100 ने गुणलं, किती आले? 4 ला 100 ने गुणलं, किती आले? लक्ष द्या प्रॉब्लेम बघा, एकदम भारी आहे ना. 4 ला 100 ने गुणलं, किती आले रे? 4 ला 100 ने गुणलं, किती आले? 400. यस 400, है ना? 400. चला लसावी काढायचा, चला लसावी काढा. आता लसावी तर तुम्हाला माहिती कसं काढायचं, तर चला लसावी काढायचं आहे म्हणजे 2 ने स्टार्टिंग 2 करायची, 2 बसून. चला पटकन 2 बसून स्टार्ट करा. चला हा ना, 2 ने मी याला भागलं, बघा रे 2. बघा 2 ने 120 ला भागलं, किती आले? 2. 2 ने 120 ला भागायचं, चला 2 पटकन फास्ट. 2 ने 120 ला भागलं, हां किती आले? 60. किती आले रे? 60. ओके हां, बे 400 ला भागलं, किती आले रे? 200. किती आले? 200, है ना? चला पुन्हा 2 ने भाग जातो का? लसावी बघा, लसावी बघतोय आपण, है ना? 2 ने भाग जातो का? चला 2 घेतले मी. चला 60 ला भागलं, किती आले रे? 30. किती आलं? 30. 1 जशाच तसे. आणि पुन्हा 200 ला भागलं, किती आले रे? 2 ने 100. निम्मे निम्मे कर, चला 2 ने भागणं म्हणजे निम्मे निम्मे करणं ती संख्या, है ना? असं करायचं. बघा पुन्हा 2 ने भाग जातो 30 ला, म्हणून मी इथं 15 घेतले, है ना? इथं 1, इथं काय ते 100 ला भागलं म्हणजे किती आले? 50, बरोबर आहे का? नेक्स्ट पुन्हा 2 ने भाग जातो, म्हणून 2 घेतले मी. 15 जशाच तसे, 1 पण जशाच तसा. आणि 25 बघा, 25 इथं 25 आले, है ना? 50 ला 2 ने भागले, किती आले? 25. चला आता बघा रे, 15 1 25. चला 3 ने 2 ने भाग जातो का? आता कुठंच नाही जात, मग 3 ने जातो का? यस 3 ने जातो, म्हणून मी 3 घेतले, है ना? 3 घेतले मी. 3 5 15. यस 1 जशाच तसा. आणि 25 पण काय रे? 25 पण काय येईल तुमचे? जशाच तसे. 25 ला 3 ने भाग जातो का? नाही जात. चला इथं घेतलं मी नेक्स्ट, है ना? काय उरले तर 5, है ना? 1 आणि 25 आलेले, बरोबर आहे का? चला आता 5 1 25, 5 ने भाग जातो डायरेक्ट. बघा
पाच एक पाच, एकाशी एक, पाचा पाचा पंचवीस, पुन्हा पाच घेतले मी, है ना, पुन्हा एक एक एक, ओके समजलं इथपर्यंत? चला या समोरच्याचा गुणाकार करा, किती सांगा मला, बघा समोरच्याचा गुणाकार करा, बे दोन्ही चार, है ना, चार दोन्ही आठ, आठ दोन्ही सोळा, सोळत्रिक, सोळत्रिक किती रे, अठ्ठेचाळीस, है ना, सोळत्रिक अठ्ठेचाळीस, चला अठ्ठेचाळीस पंच किती रे, इकडे पाच आहे पुन्हा, इकडे पाच आलेले, अठ्ठेचाळीस एकशे पंचवीस, जसे तसे, ओके बघा रे, लक्ष द्या आता, पंच डायरेक्ट काय करायचं, पाचने भागायचं आता, चला डायरेक्ट पाचने भागा बरं, किती सांगा मला, पाचने एकशे पंचवीसला भागला, किती आले रे, पंचवीस, पाच एक पाच, आणि पुन्हा इथं किती आले रे, पंचवीस, बरोबर आहे का, बरोबर ना, पुन्हा पाचने जातो आहे ना, पाच एक पाच, आणि लास्ट काय रे, पुन्हा पाचने जातो, बरोबर का, चला पाच, पाच एक पाच, एक एक, चला बरं, पाचा पाचा काय रे, पंचवीस, पंचवीस पंच काय रे, पंचवीस पंच काय रे, एकशे पंचवीस, एकशे पंचवीस दोन्ही अडीचशे, अडीचशे दोन्ही काय रे, पाचशे, अडीचशे दोन्ही काय, पाचशे, बरोबर आहे का, छेदामध्ये काय असेल रे, जेवढ्यानं गुणलं तेवढ्यानं भागायचं, शंभर आहे, दोन शून्य कटले, दोन शून्य कटले, उरलं काय, पाच, पाच काय असेल तुमचा, एल सी एम, पाच काय असेल तुमचा, एल सी एम, समजलं काय, यस समजलं असेल, जेवढ्यानं गुणलं जे आन्सर आलं त्याला जेवढ्यानं भागायचं, समजलं असेल, यस थम्सअप देत चला, ओके आता तुम्हाला मसावी काढायचा आहे, काय काढायचं तुम्हाला मसावी, चला पाचशे पाच आणि अडीचशे याचा मसावी काय, तो बघा बघा कॉमन संख्येने कुठपर्यंत भागलो तुम्ही, लक्ष द्या इथपर्यंत, बघा रे याच्यातच तुमचं आन्सर आहे, याच्यातच तुमचं आन्सर आहे का इथं कुठं, चला भाग जातो का, नाही म्हणजे काय रे, एक काय तुमचं आन्सर, बघा पाचशे पाच आणि अडीचशेला कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो का, पाचने जातो का, पाचने जातो का, पाचने जातो का, यस किती रे, पाच शंभर, यस पाचने जातो ना, किती रे, पाचशे पाच, आणि किती होते ते, दोनशे पन्नास, ओके चला दोनशे पन्नास, कॉमन कोणत्या संख्येने भाग जातो, तिन्हीला पण, तिन्हीला पण एकाच संख्येने भाग गेला पाहिजे मसावीमध्ये, चला कोणत्या संख्येने भाग जातो, तिन्हीला पण एकाच संख्येने, बघा पाचने जातो का, यस पाचने जर पाचशेला भागला किती आले, शंभर, पाच एक पाच, आणि अडीचशेला भागले किती आले, पन्नास, हा ना, बघा आता बघा इथं शंभर आणि पन्नासला पण पुन्हा पाचने जातो किंवा पन्नासने पण जातो, बरोबर आहे का, पण घ्यायचे किती नाही कारण की ते एका आलेलं आहे, एकला भागतो ते संख्येत नाही जात, म्हणजे उरलं काय तुमचं फक्त पाच, हे पाच आन्सर असेल का तुमचं, नाही तुम्ही कितीने भागलेले आहे रे, शंभर सॉरी कितीने गुणलेलं आहे, शंभरने, चला मग शंभरने भागा, म्हणजे काही दोन घरं, एकवर किती शून्य, दोन शून्य, एकवर किती शून्य, दोन अंशामध्ये दोन घर, कुठं जायचं डावीकडे, म्हणजे किती येईल ते, झिरो पॉईंट झिरो पाच, झिरो पॉईंट झिरो पाच, यस काय येईल ते, झिरो पॉईंट झिरो पाच, समजलं का, यस समजलं असले, समजलं का रे, दशांश अपूर्णांक समजलं का, यस समजलं असेल, ज्यांना जर समजलं नसेल त्यांनी काय करायचं, माझा लसाई मसाईचा टॉपिक शिकवलेला मी अनअकॅडमीच्या वरती, हा ना स्पेशल क्लास, हा ना लसाई मसाई तो बघायचा आहे, संतोष कानाडजे सर्च करायचं बघा, संतोष कानाडजे के ए एन ए डी जे ई, ओके संतोष कानाडजे आहे ना, संतोष कानाडजे सर्च करायचं तुम्हाला भेटून देते, ओके समजलं का, ओके समजलं असेल, यस फास्ट एकदम फास्ट, चला फास्ट लाईक एकदम फास्ट, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा या टाईपचा, आता बारा छेदामध्ये पंधरा, चौदा छेदामध्ये असेल इथं अठरा, इथं असेल पा सोळा, छेदामध्ये काय असेल एकवीस, चाल असावी काढा, चाल असावी काढा, चाल असावी काढा, दोन मिनटं लक्ष द्या माझ्याकडं, ज्यांना येत असेल त्यांना चांगली गोष्ट, ज्यांना नसेल त्यांनी लक्ष द्या, बघा त्यांनी लक्ष द्या, बघा थोडंसं लक्ष द्या, ओके बघा लक्ष द्या, तुम्हाला काय विचारलेलं मित्रांनो, लक्ष द्या, लसावी काढा म्हणलेलं, लसावी काढा म्हणलेलं, बरोबर का, जे विचारलं असेल ते बघा, तुम्हाला जर म्हणलं असतं मसावी काढा तर काय केलं असतं ते पण सांगतो मी, लसावी काढा ते पण सांगतो मी, लसावी काढा म्हणलेलं आहे तर वरच्या संख्याचा लसावी काढायचा, म्हणजे अंशामध्ये संख्या आहे, हा ना त्याचं काय काढायचं रे, लसावी त्याचं काय काढायचा, लसावी हा ना त्याचा लसावी काढायचा, आणि अंश म्हणजे लसावी आलेला तो अंशमध्ये ठेवायचा, आणि छेदाचा काय काढायचा मग, मसावी छेदाचं काय काढायला लागेल तुम्हाला, मसावी, हा ना म्हणजे पंधरा अठरा आणि एकवीस,
याचं काय काढायचं मसावी? का बरं? जे विचारलेले ते अंशाचं काढा, जे विचारलेले ते कशाचं काढायचं? अंशाचं. जे नाही विचारलं ते छेदाचं काढायचं. म्हणजे तुम्हाला लसाई विचारला, अंशाचा लसावी काढायचा आणि छेदाचं काय काढायचा? मसावी. तुम्हाला जर म्हणलं असतं मसावी काढा तर अंशाचा मसावी काढला असता आपण आणि छेदाचं काय काढलं असतं? आपण लसावी काढला असता. ओके, हे लक्ष द्या. जे विचारलेलं ते अंशाचं, जे नाही विचारलं ते खालच्याचं काढायचं. हा ना, लसावी काढा आणि मग सांगायचं होतं लसावी काढा. लसावी बघा रे, दोनने बघा है ना, दोनने बघा. बरं, बेस एक 12 बरोबर आहे, बेस एक 12, बेस हाती 14, ओके, बे आठी 16 है ना. पुन्हा दोनने भागतो म्हणून मी दोन घेतले. बेत्रिक 6 27 7 बेचूक 8 ओके. पुन्हा इथं काय रे, डायरेक्ट या संख्येचं गुणाकार करा. बरं, डायरेक्ट केला चालतो है ना. 4 1 4 डायरेक्ट घेतले चालते तुम्ही. ओके, 3 1 3 आणि 7 1 7 डायरेक्ट घेतले चालते तुम्ही. ओके, कारण की काही भाग जात नाही आता. ओके, है ना, लक्ष द्या. ओके, 1 1 1 ओके, इथं पण काय 1 1 1. चला, सात्रिक काय रे, 1 बघा, सात्रिक 21, सात्रिक 21, 21 चौक किती रे, 21 चौक 84 है ना, 84 दुनी किती रे, 168 है ना, 168 दुनी किती रे, 168 दुनी किती होतात सांगा पटकन. 168 गुणिले 2 पटकन सांगा, 168 गुणिले 2 336. चला, लसाई किती आलं तुमचं? 336. चला, अंशमध्ये ठेवा ते, ज्याला तर त्या अंशमध्ये ठेवा. ओके, ज्याला त्या अंशमध्ये ठेवा है ना. आणि छेदामध्ये काय करायचं? छेदाचं काय काढायचं तुम्हाला? मसावी. चला, 15 18 21 मसावी काय तो सांगा मला. 15 18 21 मसावी म्हणजे तिन्ही पण संख्येला कॉमन संख्येत भाग केलं पाहिजेत. चला, 3 जातो का 3 पण भाग, येस, 3 5 15 है ना, 3 6 18 आणि 3 7 21 म्हणजे 3 काय असेल तुमचा? खालच्याच काय आलं? मसावी. ओके, 3 इथं ठेवा है ना, छेदामध्ये 3 ठेवा. बघा, 336 ते 3 आलेलं तुमचं. ओके, बघा, 336 छेदक आलेलं आहे 3. ओके, जर 3 ने 336 भागत असेल तर भाग द्या. बघा, अंशाने छेदाने अंशाला भागत असेल तर द्या है ना, काही हरकत नाही, द्या. बघा, काय किती भागत होतो रे, 112 आणि छेदामध्ये काय लिहायचा? 1. 3 1 3 है ना, 3 1 3 आणि इथं किती गेला? 112 बरोबर आहे का? म्हणजे 112/1 हे असेल तुमचा आन्सर. ओके, 112/1 एक द्यायचा बरं का, एक द्यायचं, लक्ष ठेवा, एक पण द्यायचा. 112 लिहायची नुसते, एक पण द्यायचा. कारण की काय करतो आपण? दशांश अपूर्णांक, व्यवहार अपूर्णांकाचं काय करतो आपण? लसाई काढतोय ना. म्हणजे 112/1 असेल. ओके, समजलं का? 112/1 है ना, समजलं असेल सगळ्यांना. ओके, समजत देत चला. समजलं सगळ्यांना? येस. ओके, समजलं का? संभाजी वेलकम, अनुराधा समजलं का? सगळ्यांना समजलं का? येस करा बरं, सगळ्यांना समजलं का? येस. येस, ओके. चला, आता काय करा, म्हणजे हाच प्रॉब्लेम घ्या, हाच प्रॉब्लेम घ्या आणि याचा मसावी काढा. चला बरं, मसावी काढा, मसावी मसावी काढायचं म्हणलं, वळच्याचं मसावी काढा का छताचं काय काढा? लसावी. किती याचा आन्सर सांगा मला पटकन, फास्ट सगळ्यांनी सांगा. त्याचं काय काढायचं आहे तुम्हाला? त्याचा मसावी काढा. चला, याचं काय काढायचं तुम्हाला? मसावी. चला बरं, एकदम शांततेत काढा. ओके, येस, मसावी विचारलेले, काय विचारलेलं तुम्हाला? मसावी विचारले म्हणजे अंशाचा मसावी काढा आणि छेदाचं काय काढा? लसावी. पटकन सांगा, अंशाचा मसावी, मसावी किती आला रे? 12 14 आणि 16 काय काढायचं? याचं काय काढायचं तुम्हाला? मसावी. चला, मसावी म्हणजे तिन्ही पण संख्येला भाग केला पाहिजे. दोन्ही जातो का? येस, दोन्ही जातो तिन्ही पण. 2 1 12 2 7 14 आणि 2 8 16 म्हणजे 2 काय आला तुमचं? मसावी. वरचं काय आलं? 2
है ना, दोन आलं तुमचं बरोबर का, दोन ओके, छेदामध्ये आता काय करा, खालच्याचं काय काढा नसावी है ना, जे नाही विचारलं ते खालच्याचं काढायचं, 15 18 21 चा काय आला लसावी सांगा, यस 15 18 21 चा लसावी सांगा मला किती होतो, चला 2 ने भागा, 2 ने जातो का, यस 2 ने भाग जातो का, यस है ना, 15 ला जात नाही म्हणून 15 जसं तसे 2 ने 18 जातो, बेनाम 18 21 ला जातो, जात नाही म्हणून तसंच तसे ओके, चला 3 ने जातो का, यस 3 5 15 3 3 9 3 7 21 ओके, चला आता 3 ने पूर्ण जातो म्हणून 3 घेतले मी, 5 जसे असते 3 1 3 7 1 7 ओके का, 5 ने डायरेक्ट 5 लावतो म्हणून 5 1 5 81 1 7 जसे असते ओके, डायरेक्ट 7 घेतले मी, आता बघा 7 1 7 1 1 ओके, चला बघा रे 5 7 5 35 आहे ना, 35 3 किती रे, 105 105 3 किती, 315 315 दोन्ही किती रे, 630 है ना, 2 ने 630 ला भाग जातो का, जातो बे एक बे आणि किती झाले, 315 चा म्हणजे हे असेल तुमचं आन्सर, हे असेल तुमचं आन्सर ओके, समजलं का, यस समजलं असेल, समजलं का, यस यस ओके है ना, या पद्धतीने ओके, चला संध्याकाळी 5 वाजता आपला क्लास आहे, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यांनी हजर राहा, जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पेज फॉलो करत चला रे ओके, जे नवीन विद्यार्थी त्यांनी पेज फॉलो करा, चला जे नवीन विद्यार्थी त्यांनी पेज फॉलो करा, ओके जे नवीन विद्यार्थी त्यांनी पेज फॉलो, बघा प्रश्न दिसत नाही का, चला प्रश्न दिसत नाही का, बघा प्रश्न असा होता 1215 1414 1621 चा मसावी कडा आहे ना, है ना मसावी काढा म्हणलेले, वरच्याचा मसावी काढायचा आणि खालच्याचा काय काढायचं, लसावी है ना, मसावी जो आला तो वरती ठेवला आपण, लसावी आला तो खाली ठेवला बरोबर आहे का, भागचा असेल तर भाग द्या है ना, जे उत्तर काय आलं 1315 ओके है ना, जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर तुम्ही माझा ऑफलाईनमध्ये क्लास बघू शकता है ना, लसावी मसावीचा क्लास झालेला आहे ओके, या अगोदर है ना, अनअकॅडमीवरती जायचं आणि लसावी मसावीचा पूर्ण क्लास 2-3 क्लास झालेले ते तुम्ही बघू शकता ओके, चालेल समजलं की कळलं का, कळलं असेल सगळ्यांना समजून देत चला, ओके वेलकम पूनम, बघा थम्सअप देत चला रे, ज्यांना समजलं असेल सगळ्यांनी बघा ओके, आज संध्याकाळी आपला किती वाजता क्लास आता, 5 वाजता आहे ना, 5 वाजता काय आपला आज प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघणं आपण बघूयचे ओके है ना, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आणि संध्याकाळी 7 वाजता समाजसुधार बघणं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज 9 वाजता पण एक पॉलिटिकल सायन्स आहे की नाही, राज्यघटना आहे ना, भारतीय राज्यघटना आहे की नाही, त्याची वैशिष्ट्ये आणि घटना कशी तयार झाली आपली की नाही है ना, समिती वगैरे काय होती पहिली कधी बसली होती सगळं आपण बघणार ओके, चला सगळ्यांना समजलं असेल क्लास सगळ्यांनी थम्सअप करा आणि बघा हा टेलिग्राम पिन दिलेली मी तर सगळ्यांनी जॉईन करायचं ओके है ना, जे नवीन असेल त्यांनी जॉईन करा लगेच ओके, चालेल भेटू आपण 5 वाजता ओके, काही अडचण असेल तर विचारत चला है ना, आणि ऑफलाईनमध्ये बाकीचे क्लास बघू शकता तुम्ही माझे ओके, संतोष कानडेवरती सर्च करायचं याच्यावरती आणि फॉलो करा प्लीज, आणि त्यामध्ये बाकीचे क्लास तुम्ही बघू शकता ओके, चालेल थँक्यू, जय हिंद जय महाराष्ट्र। Thank you.